भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे आणि मी पाटील मागपण सांगितलं मी थोडं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की काय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी बोललो आपल्याला बरोबरून या ठिकाणी सहकार्य केलं त्या पक्षातून उभा राहण्याचा मी सगळ्यांना निर्णय त्या ठिकाणी दिला 8 महिने ते 1 वर्षाच्या 50,000 एकर जमीन नव्याने भिजणार आहे मी देऊ देतो सगळ्या माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कोट्यवधी जातो निधी आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा जो वर्ल्ड कप होणार आहे त्यामध्ये आपली नेमकी कोणत्या टीम मधून भूमिका असेल नाही मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे आणि मी पाटील मागपण सांगितलं मी थोडं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की काय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी बोललो की काही जणांची आमच्या सहकार्यांची भावना होती की बहुनी अपक्ष गेल्या वेळेसारखं उभं एक भावना प्रत्येक व्यक्त करत होतो मी माझ्या मनाला थोडी नाराजी व्यक्त केली या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेबांनी परत अजितदादा आले मला सांगा की मला जसं कळतंय तसं माझा शेतकरी बांधव चित्तकर्म पाण्याची वाट बघत होतो आज एकाच वेळेस 700 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळणं 37-38 तालाव मिळणं आज बार्शी नगरपालिकेला 294 कोटीची थेट 4 कोटी रोज पाणी येणार योजना देणं वैरागची योजना असेल MIDC संप्रेषणचा विषय असेल MIDC पाण्याचा विषय असेल आणखीनही 2 MIDC आपण बार्शीमध्ये उकळाय भागामध्ये वैराग भागामध्ये करणार एवढं 1,000 कोटीचा निधी किंवा थेट रोजगार किंवा मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असेल ज्येष्ठ नागरिक असेल कधी काळी एवढा निधी आला होता का आणि एवढं जर आपल्याला भरभरून या तालुक्याकरता माझ्या सर्वसामान्य जनतेकरता जर सरकारनं काम केलेलं असेल भारतीय जनता पार्टीनं काम केलेलं असेल तर माझं तर हात कर्तव्य आहे की मी ज्या पक्षाने किंवा ज्यांनी आपल्याला भरभरून या ठिकाणी सहकार्य केलंय त्या पक्षातून उभारण्याचा मी सगळ्यांना निर्णय त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी थोडी नाराजी केली की तुम्ही असं का म्हणले की ज्यांनी आपल्याला सांभाळलंय किंवा ज्यांनी या तालुक्याकरता एवढं शेतकऱ्यांच्या लेकराबाळाला सोन्याचा घास भरवण्याचे प्रयत्न या ठिकाणी आज मी तुम्हाला लिखी देतो की येणाऱ्या 8 महिन्यात ते 1 वर्षाच्या 50,000 एकर जमीन नव्याने भिजणार आहे मी देऊ देतो सगळ्या माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मग एवढं जर माझ्या शेतकऱ्याच्या घरात सोन्याचे दिवस येणार असतील बारमाही भागात होणार असत आणि सगळ्याच MIDC किंवा दळणवळण किंवा अर्थकरण वाढणार असत तर नक्की मला कुणीही सांगा मग राजकारणाचा अर्थच काय शेवटी ज्यांनी चांगलं काम करते त्याच्याच बरोबर आपण राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि रात्री 12-1 ला 2 ला जरी फोन केले तरी एवढं काम करणारे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब अशी जर माणसं असतील अजितदादा सुद्धा सकाळी 7:30-7 ला कामाला